बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील जगदंबानगर चौकात शुक्रवारी पहाटे भरधाव जाणाऱ्या एका कारचा भीषण अपघात झाला. ही कार एका रस्ता मार्गदर्शक फलकाला धडकून बाजूच्या नाल्यात जाऊन विचित्ररित्या अडकली. या अपघातात कारमधील दोन जण जखमी झाले असून कार चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळत आहे. शेगावमधून खामगावकडे पहाटे जात असताना कार चालकाला डुलकी लागल्यामुळे शहरातील जगदंबा चौकात कार क्रमांक MH 28 V 3841 या कारचा अपघात झाला. सदर कार रस्त्याच्या कडेला विचित्र पद्धतीने भिंतीला जाऊन धडकली. यामध्ये कार चालक व इतर एक प्रवासी असे दोघे जण जखमी झाले असून कारच्या चालकाला अचानक डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व कार रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीच्या भिंतीला जाऊन धडकली. सदर कार नालीत फसल्यामुळे सुदैवाने इतर कुठलाही मोठा अनर्थ घडला नाही.